तुमक सुमेस्ता, कर्मिल प्रेरण देवच्या उतरच्या नियाळ सर्व कर्मिली नावे हा स्वागत मागता आज मार्चची चौदा तारीख प्राचीत काळो चौथो आयतार आईच्या आईताराक लेथारे संडे म्हणतात कोंकणीत सांगचे जाल्यार संतोष पाव आईतारा म्हण आता या शब्द अर्थ कितें म्हण समजूंक प्रयत्न लेतारे म्हळ्यार रिजॉयस कुशाल बरी जा म्हूण अर्थ हे नाव खंय थावन आयला तुम्ही मिस पुस्तक पळयलें जाल्यार तकामी मिसाल म्हणतात हरि एका मिसा वेळात आलताारेर तो असता आणि या तो वापरता थंसर मिसाची मागणी असा आणि आईच्या दिसा म्हणजे करेसच्या सौत्या आई तर मिसच्या सुरवेर एक प्रवेश श्लोक म्हणून असा आम्ही मिसाच्या सुरवेर प्रवेश गीत म्हणून गायता त्या गीता बदलाक हे प्रवेश श्लोक वापर त्या प्रवेश श्लोकची उतरं अशी आसात कुशाल बरीत सा जेरुजल्या जेरुजलेसो मोग करतेल्या नो सगळी तुम्ही जोमो मोजयात तिचे विषयी रुदान करतेल्या नो तिचे बराबर अनन बरीत जयात संतोषान उडी मारात तिच्या भरलेल्या हर्द्यातल्या पाण्यान दादोशी जायात पळया ही उतरां इजाई या प्रवाद पुस्तकातली अद्यायी साठ आणि सो ओळी दाताऊन इकरा पर्यंत हंगा तुम्ही दोन पोटी ऐकले कुशाल बोरीत जा अनन बोरी जाया म्हण आता हंगा कोकणीत पहिलेस शब्द असा कुशाल बोरी जा म्हण त्यांच लानात ले तारे म्हण येतात त्या दीक नू आईच्या आईताराकले तारे संडे म्हणतात कोंबणेन सांगचे उतर खाऊन आईला म्हणून तुमका सांगले मिसाच्या प्रवेश श्लोकात आणि तो श्लोक घेतला इजा प्रवदेचा प्रवादेच्या पुस्तकात आता आईच्या आईतरक संतोष पाव वा कुशाल बुरीत पा जा तार म्हणून आपोक कारण किते आम्ही करिस्माच्या काळार असाव आणि करिस्माच्या काळार एका रितीन प्राजित असो काळ संभ्रम ना काजारनांत आचरणनांत एका रितीन ड्राय वगी आता या संदर्भात असताना आमकां कित्याक संतोष पाहू आपयला भोवन निबणी न्हू आमी ह्या प्राचीत काळाच्या मदगात आसा मदगत म्हळ्यार मदें येवन पावल्या अर्दो करेज्म जालो आनी अर्द करेज्म आसा तुमी वास्पा पळयलीं जाल्यार काल हांवें तुमकां सांगिल्लें फाल्यां तावन म्हणल्यार सोमारा तावन वानजेलांत जुवांवसो वानजेल आमी वाचतां येदेवूळ म्हणसर लोकाचो वांजेलांतलो माथे आसो वांजेलो मार्क असो वांजेल म्हणून या तीन वासपातले वा तीन वांजेलातली मोदे मोदे आमकां का दिल्ली पण फाऊन पळले जे वांजेलात जु हांसो वांजेल मात्र आमच्या नियाळा आसा आणि थंयसर जेजू आणि फारी जेवा मध्ये जाऊचे ते एक आर्ग्युमेंट दिसान दिस सड सड जाऊन येतात आणि अखेरेक जेजूक कालवार दोंगराक व्हरून पावयता सो येळ म्हणसर खरेच मसो काळ आम्ही संभ्रम करी जे म्हणून आमकां वाचपा सांगतानी मागण्या विषयंत प्राजिता विषयंत दानधर्माषेत मोगा विषयंत वांजेल एकच विषय कसे जेजूच्या पाशांवाक त्याच्या पहिलेची गडितांण पाहतात गे म्हणून त्यादेकरून वाचपाल आम्ही पळता करिझ्मो दुसरो वांटो पाले सुरू जाता असे करेझ्मच्या मधेंच असताना आईसो आई तार एक आरितीन सुंतुस पवों अपेता सुंतुस पवों की त्यागी मनारे मुकारे पस्कचा त्याय का संब्रमांत अम का राकोन असो सुंतुसो संब्रमो सुड़का अनि सलवसाऊं चिंतुनो या करेज मचा कलारत्स अम का सुंतुस पवों आप ओने देता एक आरितीन अमी संचेदरे मीठ पड़ों चेमन संगे नेगी

आमकां या आईतारा दिवंक आशेता त्या देखून संतोष पाव वा ले तारे संडे म्हणतात सडामु या याजक गुलोबी रंगाची मुस्तायकी नेसता तुमक कळीत असते प्रमाणे सगळ्या करिजमात याजक पर्पल कलर जांबळी रंगाची मुस्तायकी नेसता पूण आज या एका दिसा गुलोबी रंगाची मुस्ताय की नेसता रोस कलर्ड वेस्ट इतले आईच्या आई, आई तर दिलो तर आता आईच्या नियाळ आई वांजेल आम्ही वास्या त्या उपरांत नियाळ करे जेजू क्रिस्तची शुभ वर्ता अध्यायी तीन वळी सौ दानो वीस आणि एक पर्या जेजू निकोदेम सांगा लागलो जसे अरण्यांत अरण्याप उभारसे मनशा पुता उंच उभारू तो त्या सतमंत हरगेकल्याक सासिक जिवीत लागतेले असो असोय मोग केलो की ताणे आपल्या एकल्याच पुताक ओपून दिलो त्या सत्मंतल्या कोणाचोच नास जायना जगार सस्निक जिवीत मिळच्या कित्याक देवन आपल्या पुताक संो संसाराची नीत करच्याक नगार नी। ताचे मुरीफात संसाराची सडवण जाऊच्या पुताक सत्मंतल्याची नीत जायना पुण जो कोण त्या सतमानिना तो देवच्या एकल्याच पुताक सतमानिना या कारणापासून तो ताची नीत जाऊन गेल्या ती नीत अशी जातेली उजवाड संसारिक आईलो खरे पण कर्तुवा खोटी झाल्यानं मनशांनी उजवाडाप्रास प्रास कसं चढ मोग केलो खोटेपण आधार केल्या मनशाक उजवाड म्हणजे जायना आणि आपल्य खोटो करणं दिसी तो उजवाडा सरशी येना पण सताचे वाटेन चलता तो मनीस देवाक मानता तेंच आपण केला म्हण परगट जाऊचे खातीर उजवाडा सरशी येता देवचे उतर हे वाकणी तुका क्रिस्ता बहुल आणि बहिणी नो सगळ्या पवित्र पुस्तकांत सरसोबीत सडर अर्था आणि सगळे पवित्र पुस्तक एका वाक्यान परगडचे तसले वाक्य आज आता आम्ही ऐकाले देवान असो मोग केलो की आपल्या एकल्या सपुताक संसारे धडलो संसारची नीत करच्याक न सोडवण जाऊच्याक एकल्या सुपुता ओपन दिला आणि ताकान त्या कोणासोसून नाश जा देवाने संसार आणि त्या दडलेल्या त्या देवाच्या पुतान आमचो असो मोग केलो खुर्सार आपण संपूर्ण जाऊन खाली केल खरंच माझ्या असाव फास्कांच्या फेस्ताक लागी पावून असताना सड सर्ड। आणि सड जे किती जेजून आमच्या खालवार खलवार पूर्वतार केले आणि त्या मुखांत किती आमच्या पसो तू जोडण दिले हे आम्ही निहाळू फावो खरेच माझ्या काळात नाही मात्र थोडा उपास दंडवण करची फोकस नाही आमचे बघार फोकस आमच्या जेजूचे देवांचे दोन आपोने नळी बहिणी नो निको दे

या पुस्तकाच्या एकविसाव्या अध्यायत ट्वेंटी फर्स्ट चॅप्टर चार ताऊन नऊ वळी पर्यंत एक गणित आमक पळव मिळतात इस्रायलातून बाहेर सरिल्लो लोक बसाय गावांच्या वाटेर आसा पूण लोकांक सोसनिका सुकता देव त्यांची परक्षा करतात आपण पाती येतात सत म्हणतात ये ना इतली साहित्य अद्भुतां आणि विस्मिता पळोवणी लोकचे मन थंय आसा या ना हे पळोवंक देव कुशी व्हरता आणि ह्या खातीर जरी एका वर्षा भीत एजिप्त जाऊन बसाय गावाक पायवटेन येवन फवयत चाळीस वर्सां देव घेता आणि असे आसतना लोक निजाकी रागार जाता सोसनिकायसो काठ तुटत आणि लोक पुरपुरता पुरपुरतात विरोधू आरुणा विरोध आणि तसेच विरोधू आणि प्रत्येक जण देवा विरोध शिव उसारतात आमक ह किती पोन लागले आम्ही हे एजिप्तांनी बरी असली तसे पुरपुरता आणि तिथलं जाताना या आमकां पळोवंक मेळचें देव स्वरपां दडतात आणि या मरुभूमीत सोरोप ह्या मनशांक सापतात इस्रायल सापतात आणि स्वरोप साबळे मरतात तितले तिथल्या लोकांक कळटा आम्ही सूख केली देवान शिक्षा दिवशी या स्वरपां मैज येता मैजे कर देवा लागे मागणी या स्वरोप साबणांतले बरी कर स्वरपांमधले उड आणि मैजे मागता पण देव स्वरोप खाण्ण उडयना मग म्हणता जे कोणाक सोरोप सापतात त्यांना हे करू जाई दे एक पितोळचं स्वरूप कर आणि तो ऊंच उभार जे कोणाक सापता आपण दिश्ट त्या पितोळच्या सरपांचे घालू आणि जो कोण ती दिश्ट घालता तो मोरसो ना आणि देवाक त्या सरपांक काढी असितोळचं सोरोप करना करता

सैमी पातका वरवी आम्ही जायत्यापटी देवाक पाठ करता आमच्या थं या मुखात हेर जायत्य संगती आम्ही उभारत हंकार उभारत अहम उभारत हंस सारख हंस खरेक्ट म्हले एक सुख चिंताप आम्ही उभारत स्वार्थ उभारत

या जाग्यार जे की जे हंकाराक अहमाक व्हडपणाक तुझ्या स्वार्थाक उबारला त्या जाग्यार मनशाक ताक उबारी जाय देवाक उबारी जाय जेजूक उबारी जाय आणि जो कोण ताचेर दिश्ट घालता ह्या सगळ्या बांदपा सोदां आमी सुटका जोडता चालू साव हांव म्हळ्यार थंय भाऊन आनी भयणो आमचो स्वार्थ आमचो अहंकार आमकां किदेंच बऱ्यापणाक उरून फाय ना आमकां गुलाम करता चढ आणि हमका बिजूड जवच्या बरी करता सड आणि मेकळे करता ज्या कोणाक फुडा आयुष्यात बे असा ज्या कोणाक देवांचे आणि पेल्याचे पातयेनी ना तो सड आणि सड पूज आयता तो पिडाशे जाता तो हेरा लागे वांटून घेऊ सकना बिलकुल सकना तो सड आणि चढ नर्वस जाता चढ आणि सड निराशी जाता सड आणि चढ साड़ा आखांत भरता किती जातले किती जातले किती जात नर्वस जाता हे मनशान मुन्षा, आपणाच्या सत्तेचे चर, आपण पातिया परिणाम पण जर देव मोजो मोग करता देव मला सोन घालिना देव मला बक्षिता デュムカ・ケディンス・オナツ・ザウン・ソディナ・ニラシ・ザウン・サンディナ・ゼロ・デヴァチル・サトマンタ・テッダ・サグレンベイ・ソクロ・ラグ・ハンカル・スワッド・ポイスター・ウダ・アルザ・カリズ・ウクテザ・ヘランチャ・グッジェ・パウンコ・モニアタ・ आसले हेरालंगे वांटून घेऊन खूप उधार पण मिळतात आणि त्यातना आमच्या ते जे झुकू उंच उभारले बरे जात त्यातना आम्ही जे झुचे खरे शिस जातो त्यातना आमका नीज सुटका लागतात भाऊ नानी बहिणी नो देवान संसार असं असोही केलो की

हर एकल्याक देव जाना आमसो हर एक देव मोग करता वैयक्तिक जाऊन ग्रुप जाऊन नाही वैयक्तिक जाऊन देव समजता वैयक्तिक देव मोग देखो देवान मोजो असोय मोग संसार देवान संझ असोय मोग केल देवान तुझं असोय मोल देवान तसं असोय मो केल देवान हंगा हर एकल्यासो मोल्यास पुताक दि नाही देवान अपना किस खाली कर देवा पुता जी जुनू मुझे पसो तो तुझे पसो तो संपूर्ण जाऊन खाली कर विदेही सर होतो देवा बापा आणून जे झुको विदेही पणाच्या वाटे सलयले हे ब्रेवन बुरेल्या पत्रांत बरेणार भाऊ सुमित्र दे विवारिता देव तो जाऊन असलो तर जलारी मनशाच्या सैम घेतले गुलामाचे रूप त्याने घेतले म्हणून फिलिपकारांना बरेल्या पत्रांत सांग पाहून म्हणतात जात्या जणांक संपूर्ण करच्या देवान आपल्या पुताक संपूर्ण करी जे असुलो आणि ते ताने खुर्सचे केले म्हणता हे ब्रेवाक बोलल्या पुत्रान बोलणार म्हणजे जेजूक विधेयीपणा मुखांतर संपूर्ण उभारल संपूर्णच्या शिकारा उभारलो आणि त्याच मुखांतर आमकाई आमकां उंच उभारचे देवान संसार मोग केलो आपल्या एकल्या स्पुताकधलो भवानी भहिणी जर तो पोवतो आमच्या जिवितात रास करीना जर तो पोवतो आमच्या जिवितात उभारलेलो जाऊन असा बघा हेर फागोरो हेर संती उभारलेले जाऊन असतात तर त्यानी जर साल्वसान जे जेजू लढलेले ते भविष्य मेळचे ना ती सुटका लाभची ना आणखी एक गुलाम जाऊन बंदीवन जा। जीवित सारिचे पडताले नाही मात्र मेल्या उपरांत हो जीवितचे हर एक घडयचे स्वतंत्र जिवित जिय म्हणून जेजू या संसारिक आयल् आणि कुरसार आपला जीवित समर्पिलो तर कसलीच संगत आमका बंदीवान करीना जसलीच संगत आमका देवातान पैस वरिना जाऊ कसल्यो सुसंगती सो कसल्यो सुसांकळी सो आमकां बांदून घालिना जावं आमच्या काळजांत आमच्या मतींत जेजू सदांच उबारलेलो जावं तसो कुरीस ताच्या कुरसाची सावळी आमचे तान किदें पयस आसना जावं ताच्या सावळे फाटल्यान आमी या ताची सावळी आमचेर आसूं आनी ह्या मुखांत खंडीत जावन जे कितें जेजून आमचे बसवत त्या कालवार दोंगरार जोडले आमी भोगूंक सोदतले हांव हे भाग आमा सुमेश तंग आमेन बवन आणि बडिनो आईच्या कीर्तन असो श्लोक असो असा तुका जर हा विसरन तर मोजी जीब गट लोको तंची आतांची परिस्थिती पळोनो दुख पावते आसा

आणि या ना तांचं मात जिरुझलेम शेर ना तांच्याच देवचे आराधन करूंक जाते ना अशी ती दुखांत आदल्या काळचा उडास तांका जर ती बाबिलोनाचे बंदडेन असात जाल्यार कारण किती जर तांचो गाव ना तांच्या देवाचें आराधन करू तांकां जाते ना कारण कितें कारण तांचें पातक देवा विरोध तांणी पातक आदारल्यान आज ती परक्याच्या हातात आसात आणि परक्याच्या हातात असताना तांकां आदल्या दिसांचो उडास जे आमकां आमक पहिले कितले आसलें न्ही गी आमचेच देवासले आमचाच गाव असे आराधन करूक जाताले पण आता हंगा काही जाते ना आमक स्वतंत्र ना आमचो नव ना आमचो धर्म ना त्या देखून ती दुखांत असतात आणि अशे ते दुःख पॉचे मुखात्र तांच्या पातकांचो उडास येता आणि जिणी बदलूंक एक अवकाश मेळटा जेजू आमच्या जिवितांत सदांच उबारलेलो असो म्हणून आम्ही नियाळांत समजल्या उबारलेल्या जिजूक पळत असतांना कुर्सार उबारलेल्या जिजूक पळत असताना जेजून कुर्सार उमकळुंकू कारण कितें म्हजी आनी तुजी पातकां तर त्या कुर्साक पळत आसतना आमकां कितें उडास हे जे जेजूच्या सेक्रिफिस असो आणि जेजून जर प्राण अर्पिला ताका कारण कोण हांव तू म्हजें आणि तुजें पातक तर खुर्सावल्या जेजू पळत आसतना आमकां आमच्या कस उडास येजे मात्र नाही तसले पातक आम्ही नांव म्हणू निचेव घेजे आणि आमच्या जिवितात बदलावन आम्ही हाडिजे तर असली बदलावन हाडच्याक देवासो आधार मागून हें कीर्तन आता आम्ही मागे श्लोक तुका जर हा विसरन तर मुी जीब गट जं तुका जर हा विसरन तर मुी जीब गट जं बाबिलोनची नई तडीर बसून सियोनच्या उमाळ्यांनी आम्ही रडतल्या तडीच्या लांब दी रूखाचे आमची विणी उमकाळव आम्ही बसतल्या तुका जर हा विसरन तर मुझी जीप तेदना आमकां गुलाम केन वेल्ले ते लक्षी लागची गायना विसरतले आमका दम दमकितले आपणाक कुशाल करू नचे एक गीत गाया म्हणून मागतले तुका जर हा विसरन तर म्हजी जीब गट जावं सिर्वेस्परची गीतां परकी गांवांत आमी कशी गावची तुका जर हा विसरन एजी मुझो उजवो हाथ स रुक जाऊं। तू का जर हाँ विसरन, तर मुझे जीप गढ़ जाऊं। ए ज़रुसलेमा, तुझो उगडा हाँ सर जर, हाँ जर हाँ सुड़ूं, मुझा ददूस का ए सहित, जर तू कहाँ विसरों, तर मुझे जीप मुझा तोड़ डंतस गढ़ जाऊं। तू का जर हाँ विसरन, तर मुझे जीप गढ़ जाऊं। महिमा बपाक आणि पुताक आणि पवित्र आत्म्याक जशी आदी तशीच आता आणि सदा सर्वदा आमेन सांजू जैक मागणे न मान सडवण दराच्या राखण्या भाग्यवंत औ कॉर्मरियेच्या पती देवान आपल्या एकल्यास पुताक तुझे ताबेन दिलो मोरयेन तुजेर आपलो विश्वास दवरलो तुजे संगी क्रिस्त मनीस जालो भाग्यबन जुजे तू आमक बापय दाखय आणि आमकां जिवितांत वाट दाखय आमकां कुर्पा काकुळत आणि धैर्य जोडून दी आणि आमक का वैटा राग आमेन देवसो आशीर्वाद मागून घेयात

मनदीक बाब दीप फेनांड कर्मलीत हां हां तुमची सुमेसची नावी बरें करू म्हणटा तशेंच तुमकां एक बरो दीस आशेता पले परत मिळया मोगचो